यवतमाळ येथील आझाद मैदानाजवळील महात्मा ज्योतिबा फुले पुतळा परिसरात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाच्या वतीने एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले. एक हात शेतकऱ्यांसाठी या अनुषंगाने हे एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले. शेतकरी व सुशिक्षित बेरोजगारांच्या समस्या सरकारने मार्गी लावाव्या या संदर्भात हे आंदोलन सुरू असून यावेळी सरकारच्या धोरणाविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. शेतकऱ्याचं मरण सरकारचं धोरण. शेतकऱ्याचं मरण सरकारचं धोरण. शेतकऱ्याचं मरण सरकारचं धोरण. शेतकऱ्याचं मरण सरकारचं धोरण. शेतकऱ्याचं मरण. ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. मुंबई, पुणे, नागपूर, मराठवाडा असो का विदर्भ, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा, सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका. फक्त देशोन्नती न्यूज वर